इथे काय झालं, या कार्बनला एक हायड्रोजन ऍड झाला. कोणता? इथे जो ग्रुप झाला आता इथे एक हायड्रोजन याचा ग्रुप झाला, बघा बी एच एच आणि एच. इथे काय करतात, हा एक हायड्रोजन पिकअप केला की इथे हा कार्बन एक हायड्रोजन पिकअप करेल आणि बी एच टू इथे अटॅच होईल. ओके, सो इथे बी एच टू अटॅच झालं त्याच्यामध्ये. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप. आता किती किती हायड्रोजन शिल्लक आहेत? पण अजून दोन. मग परत एकदा अजून एकदा काय होईल, सी एच थ्री सी एच टू सी एच टू परत बी एच आणि किती काय होईल, सी एच टू सी एच टू सी एच टू. सिमिलरली इथे परत सी एच टू सी एच टू सी एच थ्री आणि इथे काय. ओके सर, इथे बी एच टू आहे, इथे सी एच टू सी एच टू सी एच थ्री, इथे परत सी एच टू सी एच टू आणि सी एच थ्री. हा झाला तुमचा ट्रायप्रोपिल बोरेट, ट्रायप्रोपिल बोरेट. आणि हा ट्रायप्रोपिल बोरेटला कशाला ट्रीट करायचा, तर हायड्रोजन परॉक्साइड बरोबर एच टू ओ टू बरोबर. ओके, याची मेकॅनिक जमा ऑफ एनी रिएक्शन ची लेट्स सी. मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन, मेकॅनिझम पॉइंट ऑफ दिस लक्षात ठेवा, मेकॅनिझम याच्यामध्ये मेकॅनिझम मध्ये पहा, सिंपली
ठीक है. सिमिलरली वॉटर मॉलिक्यूल ऐड झाले तर काय होईल याच्यामध्ये, दैट विल फॉर्म आर ओ एच प्लस बी ओ एच गाइस. आर कोणता? सी एच थ्री सी एच टू सी एच टू ओ एच आणि बी ओ एच, तीन वॉटर मॉलिक्यूल इथून आपण ऍड केले याच्यावरती. ओके, सो दैट विल फॉर्म बी ओ एच बी ओ एच बी ओ एच किती तीन मॉलिक्यूल आणि दिस विल बी फाइसार ओ एच फाइसार OH. And this is simple mechanism of hydrogenation oxidation. जी आपण ऑलरेडी पाहिली, जी आपण CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस B2N6 दैट विल फॉर्म CH3CH2 CH2 B. This will be 3, this will be 2, this will be 6. ओके, एंड देन H2O ट्रिक केला आपण याला, तर काय करणार आहे आपण आपला CH3CH2 CH2 OH किती वर्ग 3 प्लस बाय प्रोडक्ट आहे B OH गाइस. ओके, इथे काय प्रोडक्ट आहे आपला फ्रेशर OH एंड B OH. दिस इज सिंपली मेकॅनिकल ऑफ हायड्रोजन परऑक्साइड. देयर इज सपोज इन द हायड्रोजन परऑक्साइड इन्फ्लुएंस ऑफ OH मध्ये साइन ट्रिक करू त्यावेळेस आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. ओके, सिंपली मेकॅनिझम आहे याच्यामध्ये. ही मेकॅनिझम जस्ट तुमच्या लक्षात यावी म्हणून मी घेतली. ओके, तर ही थर्ड लेक्चर आपली कंप्लीट झाली. नेक्स्ट लेक्चर आपण कार्बोनिल ग्रुप पासून अल्कोहोल कसं प्रिपेअर करायचं आपण डिटेल